वापस आणि मी गेले आणि कीर्तन दादा महाराजांचं नाव घेतलं, माऊलीचं नाव घेतलं, जगद्गुरूचं नाव घेतलं महाराजां आणि पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आजी फळाशी आली. या अभंगावर सगळ्यांना वाटलं तर ही काय करणार, करून करून काय हिला काय ताकद आहे आणि त्यात बाई इलाजच नव्हता, दोन मुली होत्या, आधीची जी काही घटना घडली ती घडून गेली होती, आम्ही दोघीच, मी मोठी. जा म्हणाले कीर्तन कर आणि तुम्हाला सांगू, पाया पडले म्हटलं जो होणं आहे हो नाही जाणे तो, काय होऊन होणार आपलं देऊळ आहे. सगळ्यांना वाटलं अर्धा तास ती कीर्तन आटपेल. आधी थोडंसं महाराजांच्या पाठी आधी अटॅक आला तेव्हा थोडीशी साथ करायला लावले होते, तेव्हा सुद्धा डॉक्टरने सांगितलं यांना एकट्यावर कीर्तन सोडू नका, म्हणून गाण्याचा पहिला भाग कोणीतरी खेचू दे. कधी गाणं शिकलं नाही काहीच नाही, फक्त ऐकी थोडंसं आपलं कापत कापत गायचं सुरुवातीला, मग तेवढंच. आता म्हणाले कीर्तन पण कर, आता म्हटलं वाट लागली पुरी, आता काही खरं नाही ना पाठांतर ना काही. हां त्या घरात होतं ऐकणं होतं सगळं, नांदवी जासी हाती धरी हे मला सांगायचं आहे, बाकी काही नाही. मनुष्य उपकरण मात्र आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा कुठलीच गोष्ट वाईट वाटायची नाही. ईश्वरी सत्तेच्या पूजेचं आपण एक साधन आहोत, तो पाहिजे तसा आपल्याला उचवत असतो. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घेशील, तूच घडवशील, तूच मातीचा चोळा करशील, फेकून देशील. एखादी डिझाईन तुला पसंत पडेल उचलशील, एखादी फेकून देशील आवडली नाही म्हणून, एखादी परत तशीच घडली ती तुला म्हणशील, परत म्हणशील मला आवडली, अरे पण मगाशी म्हणला होताच आवडलं नाही. तुझं काही सांगता येत कानडा हा विठ्ठल उकर नाटकू येडे मज लावे लावे, त्याचं काहीही कळत नाही हीच मजा आहे. कळलं? म्हणून नांदवी जासी हाती धरी तू का म्हणे नगडता सेवा, ऐसिया दैवा पात्र करी. म्हणून मूर्तिमंत जिवंत अभंग आहे. खूप पहिला मी जवळजवळ सुरुवातीला कीर्तन करायला लागले एक दोन वर्षाचं, तेव्हा सातारला पहिला सप्ताह मोठा एक झाला होता पूर्वी, आठ दहा आठ नऊ वर्ष झाली, तेव्हा हा अभंग घेतला. त्याच्यावर आज म्हटलं काय घ्यावं, चला म्हटलं बाकी काही सुचत नाही, पहिल्यांदाच आपण कापतोय आतून, कारण मी निळोबाराय भूमिका इतकी पक्की आहे बघा मला ही मांड. मी म्हटलं काय बोलू, काल आमचे चिन्मयन मी बोलत बसलो होतो, म्हटलं बाळा मला म्हटलं हे सांगितलं, म्हटलं नाही बाळा असं नाही, थोडंसं तात्विक ह्याच्या पाठची जी भूमिका आहे निळोबाराय काय आणि हे प्रसंग का घडला नाही असं का झालं असेल. म्हणून देव हे सत्ता आहे आणि संत हे प्रेम प्रतिती आहे. कळलं की नाही? प्रेम बोध स्वरूप आहे. बोध म्हणजे काय? प्रत्यक्ष अनुभूती, प्रत्यक्ष अनुभव. आणि तो ज्याला चाटून गेला तो व्यंग केव्हा कुठे निघून गेलं कळणार नाही. मग जडदेहा घेऊन वाणी गेलाही ऐका वाणी, घट फोडोनी जनका दिकते अनुभविते झाली माती, हा नोहे तुकया तैसा घट राखोनी धरिली माती. ज्याला वेडं म्हटलं गेलं त्याला काहीच कळत नाही म्हटलं गेलं, ज्याला संस्कृती येत नाही म्हटलं गेलं, ज्याला काही येतच नाही म्हटलं गेलं, तो कोण झाला? आकाश आहे एवढा झाला. आणि त्याचे शिष्यत्व ज्यांनी पत्करलं ते या पिंपळणेवर गावचे निळोबार आहे, तेही तसेच दैदिप्यमान संत म्हणून या भूतलावर अवतीर्ण झाले, प्रगट झाले. आणि तुम्हाला सांगू तुकाराम महाराज जाणलं भाग्यच आहे, पण मला असं वाटतं त्याच्याहून थोर ज्यांनी निळोबारायला जाणलं ते परिपूर्ण कसं म्हणावं, त्यांच्या भाग्या नाही सीमा, त्यांची आ सुकृताशी नेणो आले घोष हो. द्राक्षाचा गड, या भागात द्राक्ष आहे ना खूप, नगर बिगर इथून पुढे द्राक्ष. त्यांची आ सुकृताशी नेणो आले घोष हो, एक फळ नाही अनेक फळाचा गुच्छ. आणि ते फळ कसलं? उगत दातानी जोरात तोडा नाही, असं ओठावर ठेवतानाच ते वरचं कवच फुटतं आणि रसाळ मुख होऊन जातं. रसच रस, रसच रस. म्हणून आपण म्हणताना म्हणतो कधी कधी फळं खात बसलेलं असतं, अरे त्यात काय विशेष, नुसतं पाणी आहे, त्याला काय आहे का?
कळलं? द्राक्ष म्हणजे काय? त्यात गरा कमी आणि पाण्याचा अंश जास्ती. म्हणून प्रेम प्रतिती हे नुसता रस आहे. असं मुखा असं ठेवतो ना ठेवतो ते पटकन ग्राह्य होतं. असं संत प्रतिती आहे म्हणजेच प्रेम प्रतिती आहे म्हणजेच प्रेम बोध आहे. जो अतिशय लोभला आवडला निळोबा रायला पचला पटला रुचला आणि त्या प्रतितीसाठी त्यांनी देवत्वाची प्रतिती सुद्धा बाजूला ठेवली आणि संत प्रेम प्रतितीला उचलून धरलं. ज्ञानेश्वर गोष्टीची सूचना करते. इथेच कीर्तन संपलं आणि बोलणं होईपर्यंत कोणी मायबापानी उठू नये ही कीर्तनाची शिस्त आहे. इथे हा सप्ताह मोठा कौतुकाने अशोकराव सावंत कुठे गेले? हा, अतिशय कष्ट घेतले. आम्ही मुंबईहून आलो, आम्हाला पण वाटलं नव्हतं इतकं सुंदर सोय होईल, पण मोठ्या आवडीने त्यांनी हा सप्ताह आयोजित केला आणि विशेषत्वाने पिंपळनेर गावाने सुद्धा जे स्वागत केलं, इथे जे कष्ट चाललेले आहेत ते खरंच खरोखरच जसं काय जणू असं म्हणावं ना, इथले मी आता मगाशी मला कळलं की इथे आचारी बिचारी नाही आहेत स्वयंपाकाला, इथे स्वयंसेवक गावातलेच येऊन सगळा स्वयंपाक करतात. तरी म्हटलं इतकं रुचकर का? जणू निळोबारायांनीच त्यांच्या हाताला हात लावला म्हणून हा महाप्रसाद चालू आहे आणि तोच आम्ही सेवन करतो म्हणून आम्ही भाग्य समजतो. नाही तर एखाद्याने आचारी ठेवून दिला असता आचारी हा हो द्या, नाही. पण इथले सगळे जण म्हणाले नाही आम्ही करतो आम्ही करतो आम्ही करतो. आम्ही परक्या ठिकाणून येऊन तुम्ही आम्हाला इतका स्वीकार केला म्हणजे निळोबारायांनीच आम्हाला मोठ्या प्रेमाने स्वीकार केला असं मी समजते. म्हणून हे जे कष्ट प्रत्येक स्त्री पुरुष जे सहभागी आहेत स्वयंपाक प्रत्येक माय भगिनी इथल्या ज्या करतायत हे खरंच तुमचे ऋणी आहोत. इतके प्रेमाने तुम्ही स्वागत केलं म्हणून आपल्या माणसांनी त्याची दखल घ्यावी. आणि इथे आता मला काही सूचना आहेत, महाप्रसादाच्या अन्नदानामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं. शेवटच्या दिवशी महाप्रसाद अन्नदान आहे आणि इथे मारुत्रायाची मूर्ती अशोकरावने मोठ्या कौतुकाने केलेली आहे. त्यांना काही अनुभव प्रचिती आली आणि त्या त्यापासून त्यांनी ती मूर्ती तिथे स्थापन केली. ते जर त्या दिवशी उद्घाटन प्राणप्रतिष्ठा महाराजांच्या हातून होईल आणि मला असं वाटतं अण्णा हजारे इथले जे काय महान एक कार्यकर्ते आहेत, भारताची ज्यांनी मोठी धुरा एक कार्याच्या दृष्टीने सत्कार्याच्या दृष्टीने उचललेली आहे ते येण्याची शक्यता आहे मान. आणि म्हणून हे मोठा समारंभ आहे आणि त्या दिवशी अन्नदान आहे तेव्हा प्रत्येकाने, आणि अन्नदान नुसतं नाही काला असतो वारकरी संप्रदायात, आणि काल्यामध्ये अन्नदानामध्ये एक माणूस देतो आणि 100 जेवतात, काल्यामध्ये प्रत्येकाने द्यायचं कालवायचं आणि खायचं. आता इथे प्रत्येकाने त्या दिवशी आम्ही काय करतो लाया वगैरे असतात पण इथे थोडंसं वेगळं पद्धत आहे, हरकत नाही. प्रत्येकाने 10-10 रुपये तरी निदान द्या आणि त्याच्यातनं सुंदर जेवण आपलेच लोक, म्हणजे आता हे काही वेगळं राहिलं नाही, आपलेच लोक शिजवतील आणि आपण एकत्र त्याच्यातनं प्रसाद निर्माण करून एकमेका देवमुखी सुखे घालू उंबरी. म्हणून काला कसा असतो प्रत्येकाने आपलं थोडं थोडं त्याच्यात टाकावं. एरवी जेवण घरनं आणतात पण इथे
पूर्वीचं तसे शक्य नाही, त्यामुळे प्रत्येकाने 10-5 रुपये जे काय ज्याला श्रीमंत असेल 100 द्या 1000 द्या कुठे बिघडलं, 1,00,000 द्या अहो देऊ दे ना कुठे बिघडलं, हा इतक्या कष्टाने हा सप्ताह उभा आहे मस्करी नाही. बरं सध्याचे भाव असे आहेत भाजीची सुद्धा की अवघड झालं, प्रत्येकाला माहिती आहे सांगण्याची गरज नाही. म्हणून प्रत्येकाने अन्नदानासाठी कमीत कमी 10 रुपये द्यावेत आणि त्याच्या पाठचे पूज्य ज्याला जितका ज्याचं हृदय पैस असेल तितके शून्य पाठी लावा आम्ही नानं म्हणू त्यांच्या वतीने मी म्हणतो. बाकी काही विशेष नाही. आता आदरणीय आजच्या कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण भगवतीताई सातारकर उर्फ दांडेकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कीर्तन आज आपणाला आपल्यासमोर सादर केलंय. सातारकर घराण्याची परंपरा निळोबरायांची भक्ती आदरणीय बाबा महाराज सातारकरांनी जशी पुढे आणली तशी त्यांच्या घराण्याचे वारससुद्धा पुढे आणत आहेत, याचा आम्हा पिंपळनेरकर नगरीला आणि या भूमीत जन्मलेल्या प्रत्येक माणसाला सार्थ स्वाभिमान राहील. मॅडम मी जास्त काही आता बोलत नाही, आपण शेवटच्या दिवसाचं सांगितलंय मी थोडक्यात सांगतो. 3 नोव्हेंबरला काल्याचं कीर्तन सकाळच्या पारी मारुती राजा छोट्या मूर्तीची मिरवणूक होईल, आदरणीय बाबा महाराज सातारकरांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल, काल्याचं कीर्तन होईल, महाप्रसाद श्रवण केला जाईल. महाप्रसाद सर्वांनी घेतल्यानंतर सप्ताहाचा समारोप नायबरांच्या अभंग गाथा आणि चरित्राचा प्रकाशन सोहळा दुपारी 2:30 डोक्यावरती मुकुट कलश चढवला जाईल आणि नंतर निळोबरांच्या अभंग गाथाचा प्रकाशन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार व त्यांच्यासह अनेक मंत्रीगण या ठिकाणी सर्व पक्षीय नेते हजर राहतील आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर खऱ्या अर्थाने सप्ताहाचा समारोप होईल. मी जास्त काही न बोलता मॅडमनी माई साहेबांनी सांगितलंय आता आजचे प्रवचनकार होते पांडुरंग महाराज नामदेव महाराज शास्त्री भगवानगडचे आले होते. आजचं कीर्तन केलंय आदरणीय भगवतीताई सातारकरांनी. उद्याचं प्रवचन आहे आदरणीय हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांचं प्रवचन आहे आणि उद्याचं कीर्तन आहे हरिभक्त परायण चिन्मय महाराज सातारकर यांचं. आजचे अन्नदाते होते सुनील शेठ गंगावणे शिरूर. मी ज्या अन्नदात्यांचं नाव घेतोय त्यांनी कृपा करून आदरणीय हरिभक्त परायण भगवतीताईंच्या हाते आमचा निळोबराय संस्थांच्या वतीने प्रसाद म्हणून तरी तो स्वीकार करावा. सन्मान तर राजकीय नाही हा, पण प्रसाद म्हणून आपण दिलाय म्हणून निळोबरायांच्या भोवताली असणाऱ्या नारळाच्या झाडाचाच आम्ही नारळ देतोय आपल्याला, त्याचा प्रसाद स्वीकार करा. म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी आज सर्वच आमचे निळोबरायांचे वंशज आज या ठिकाणी हजर आहेत. मॅडम तुमचं कीर्तन ऐकण्यासाठी आवर्जून निळोबरायांचे वंशज इथं आलेत. मी त्यांना सन्मानाने विनंती करतो की संस्थांचे माजी अध्यक्ष पांडुरंगबा मकाशीर यांनी व्यासपीठावरती यावं, कार्य अध्यक्ष विठ्ठलबा मकाशीर गोविंदबा मकाशीर आणि गोपाळकाका मकाशीर यांना आमची संस्थांच्या वतीनं नम्र विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आणि अन्नदात्यांची ज्यांची नावं घेतोय त्यांनी या ठिकाणी सरपंच शालिंत्यावरती आणा किती ताईंच्या हस्ते आपण प्रसाद स्वीकारावा. सुनील शेठ गंगावणे शिरूर दुपार यांचा नाश्ता होता, दुपारचं जेवण होतं शिवतेज मित्र मंडळ कळमकरवाडी व समस्त ग्रामस्थ मंडळी रांधणगाव पाटळी या ग्रामस्थांच्यापैकी प्रतिनिधीला माझी विनंती आहे की आपण निळोबरायांचा प्रसाद स्वीकारण्यासाठी आपण निळोबरायांचे वंशज या ठिकाणी आलेले आहेत आणि आदरणीय भगवतीताईंच्या हस्ते आपला प्रसाद स्वीकारावा, त्यासाठी रांधणगाव पाटळी आणि कळमकरवाडीच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती की आपण व्यासपीठावरती यावं पटकन.
वंश यांच्यापैकी एकाचा सन्मान झालेला आहे, आता अन्नदात्यांचा सन्मान करत आहेत। कळमकरवाडी मॅडम इथे पाठीमागे समस्त ग्रामस्थ मंडळी रांजणगाव पाडळी चे ग्रामस्थ आणि कळमकरवाडीचे भाऊसाहेब पाटील पटकन या। संध्याकाळचं अन्नदान होतं भीमसेनराव मुंशे माजी सरपंच, संत शिवाजीराव गायकवाड मुंशी ते शिवाजीराव गायकवाड व थोरात मुंशे दूध शीतकरण केंद्र सुपा व समस्त ग्रामस्थ मंडळी कडून या ग्रामस्थांनी संध्याकाळचं अन्नदान केले। आदरणीय भीमसेनरावांना विनंती आहे की आपण पटकन व्यासपीठावरती यावं आणि आदरणीय भगवती ताईंच्या हस्ते आपला सन्मान आणि श्रीफळ स्वीकारावं। पटकन पटकन उशीर ना करू। श्रीफळ द्या पटकन, श्रीफळ द्या। खालून राहिले उद्याचे अन्नदाते आहेत, सन्मान होत आहे। उद्याचे अन्नदाते आहेत सकाळचा नाश्ता आहे प्रभाकर शेठ पाडळे शिरूर। दुपारची जी पंगत आहे आमचे वडुल्याचे आदरणीय आबासाहेब भापकर व विजू शेठ गुगळे, मनसुख शेठ गुगळे यांची दुपारची पंगत आहे। संध्याकाळची पंगत आहे कैलासवासी जिजाबा पाटील गाजरे यांच्या स्मरणार्थ। मच्छिंद्र जिजाबा गाजरे पाटील हे संध्याकाळची पंगत देत आहे पिंपळनेरकर। ही उद्याची पंगत आहे आणि या ठिकाणी ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम होईल। उद्याचे प्रवचनकार आहेत रामराव महाराज ढोक आणि कीर्तनकार आहे आमचे तरुणांचे खरे मित्र। आदरणीय राळेगण सिद्धीचे सरपंच शिंगराव मापारी या ठिकाणी आले, त्यांचे स्वागत। आलेल्या सर्व भाविक भक्तांचं सर्वांचं स्वागत। प्रवचनासाठी आदरणीय हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांचं आगमन होत आहे। सर्वांना विनंती आहे एपा भोजन कक्षामध्ये ओट्यावरती बसलेल्या सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण ताबडतोब सभा मंडपामध्ये येऊन बसावं, ही सर्वांना विनंती। आदरणीय हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांचं प्रवचनासाठी व्यासपीठावरती आगमन होत आहे, सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या वगैरेमध्ये स्वागत करावं। पलिकुने सभा मंडपामध्ये भोजन कक्षाकडे असलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण ताबडतोब या ठिकाणी यावं। आदरणीय रामराव महाराज ढोक यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे। आदरणीय सेवा मंडळाचे अध्यक्ष भवनांना विनंती आहे की आपण ढोक महाराजांना पुष्पहार अर्पण करावा। ठीक, या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही, प्रवचनाला सुरुवात होत आहे, परंतु मला आदरणीय बाबा महाराजांना विनंती करायची आहे की कालच्या धरून या ठिकाणी महाराष्ट्र राज्यभर संत गाडगेबाबांचं जे अभियान हे करतात तर ते हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज हे काल कधी आले अचानक माहीत नाही, पण सकाळी संपूर्ण गाव स्वच्छता करण्याचं मोहीम
त्यांनी स्वतः हातात खराटा घेऊन केलं। त्यांच्याबरोबर गुजरातची जी मंडळी आहेत त्या आमचं गाव या ठिकाणी स्वच्छ करण्याचं, आपला परिसर स्वच्छ करण्याचं काम केलं। तर माझी अशी विनंती आहे की आता प्रवचन सुरू होत आहे, पण जगन्नाथ महाराजांना आदरणीय बाबा महाराजांच्या हस्ते एक प्रसाद म्हणून नारळ द्यावा आणि त्यांचा सन्मान करावा। जगन्नाथ महाराजांना विनंती आहे की आदरणीय आहेत आपण, आम्ही धन्य झालो आपण आमच्या गावाला, पलीकडून नारळे नारळ घेऊन येणार महाराजांचं। आदरणीय नामदेव शास्त्री यांचं प्रवचन झालं। आज त्यांचे मित्र, त्यांचे दोस्त आणि आमचा दोघाचा संबंध दोघांचेही जिवलग, तेव्हा असे आमचे रामराव महाराजांचं आजचं प्रवचन आहे। अत्यंत प्रेम, लहानपणापासूनचे संबंध मी सांगण्यापेक्षा ते सांगतील। खूप अतिशय साधक दशेमध्ये होते तेव्हा देवीदास धर्मशाळेमध्ये राहायचे, तिथे बसून प्रवचन वगैरे ऐकणं, असा एक फार दिवसाचा संबंध। आणि असा आहे की संबंध टिकून आहे आणि प्रत्येक भेटीमध्येच ते संबंध वृद्धिंगत होतात, हेच भेट त्याला म्हणावं जिथे संबंध वाढतात। भेट अशी असू नये की समोर आलं की नाकडोळे।